नमस्कार मिसोरा, आज तुम्हाला काकडीपासून खीर बनवून दाखवते। आणि काकडीची खीर उपासामध्ये किंवा जेवणामध्ये आपण नक्कीच खाऊ शकतो। तुम्ही कदाचित खाली नसेल, ही खीर नक्की करून बघा, तुम्ही नक्की आवडेल तुम्हाला। आता या ठिकाणी काकडी घेतलेली आहे, हे साल काढून घेते मी। स्वच्छ धुवून घेतलेली आहे काकडी मी, आता हे काढून घेते। आता या ठिकाणी साल काढून घेतलेली आहे, आता हे किसणीला किसून घेते मी। काकडी थोडीशी खाऊन बघा, कडू असेल ते कळते, नाहीतर खीर पूर्ण वाया जाईल। आता अशाच प्रकारे मी किसून घेते। आता या ठिकाणी काकडी पूर्ण किसून घेतलेली आहे मी, आता हे गाळून घेते पाणी। आता यामध्ये चाळण ठेवलेली आहे आणि चमच्याने प्रेस करून घेतलेलं आहे। आणि हे पाणी वाया घालायचं नाही, पीठ भिजवण्यासाठी वरणामध्ये किंवा असंही पिऊ शकता तुम्ही। आता पातेल्या 2 चमचे तूप टाकलेलं आहे मी आणि त्यामध्ये ही काकडी। आता ही काकडी तुपामध्ये छान परतून घेते मी आणि बाकी जे राहिलेले हे काकडीचं पाणी यामध्येच असं साठवून घ्यायचं आहे। आणि गॅस मिडियमला ठेवलेला आहे मी। आणि काकडी घेताना जाळ नका घेऊ, कवळी बघून घ्या। आता बऱ्यापैकी पाणी आटलेलं आहे, आता त्यामध्ये हे दूध टाकायचं आहे। थंड दुधाचा वापर करायचा नाही यामध्ये। या ठिकाणी तुम्हाला काकडीचा आणि दुधाचा वापर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवा। आणि 3 ते 4 मिनटं ही काकडी यामध्ये शिजून घ्यायची आहे आणि थोडंसं असा घटपणा आला पाहिजे, नंतरच साखर टाकायची। आता ही साखर टाकून घेते मी, गोडानुसार ठेवा। आता यामध्ये ड्रायफ्रूट असे बारीक करून घेतलेले आहेत, 1/2 चमचा विलायची पावडर। हे बघा किती छान दिसते आणि दूध वगैरे काही असं फुटत नाही आहे काकडीमुळं। आणि दूध टाकताना थंड दुधाचा वापर करायचा नाही, डायरेक्ट फ्रीजचं दूध टाकायचं नाही, नॉर्मल दुधाचाच वापर करायचा आहे यामध्ये। आणि इथे पाहू शकता जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही, किती मस्त झालेली आहे। असंही गोड खाण्याची इच्छा झाली तर ही खीर नक्की करून बघा, उपवासामध्येही खा, जेवणामध्ये तर नक्कीच आवडेल तुम्हाला, नक्की करा। अशा प्रकारे मी काकडीची खीर बनवून दाखवलेली आहे, नक्कीच आवडली असेल तुम्हाला। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला नवीन असं। तर भेटूया एक अशाच नवीन व्हिडिओ, तोपर्यंत धन्यवाद।